नमस्कार। गीतासार भाग 77, ब्रह्मविचार भाग 17, ब्रह्मस्वरूप विश्वाधार। ओम श्री ज्ञानेश्वराय नमः। हा प्रसरण संकोचाचा सर्व खेळ होण्यासाठी आधार असतो तो परब्रह्माचाच। या सर्व खेळाचा परब्रह्मावर परिणाम होत नाही, ते निर्विकार आहे। हा खेळ मायेच्या साह्याने परब्रह्मच खेळत असते। ते स्वतःच निराकाराचे साकार होते, निर्गुणाचे सगुण होते, निर्विकाराचे विकारी होते। ते विश्वाच्या आत आहे, बाहेर आहे, जवळ आहे, दूर आहे, कारण केवळ परब्रह्मच आहे। त्या एका वाचून दुसरी गोष्टच नाही, दुसरे काहीच नाही। जे एक आतु बाहेरी, जे एक जवळ दुरी, जे एक वाचुनी परी दुजी नाही, म्हणून परब्रह्माला विश्वाधार म्हणून संबोध दिले आहे। परब्रह्मस्वरूप श्री विष्णूचे जे प्रसिद्ध स्तुतिस्तोत्र आहे, त्यात श्री विष्णूला विश्वाधार म्हणून संबोध दिले आहे। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यातील सर्व विशेषणे विश्वाच्या खेळाचेच वर्णन करतात। ज्ञानदेवांनी परब्रह्म हेच विश्वाच्या खेळांना आधार आहे हे अनेक ठिकाणी स्पष्ट केलेले आहे। ते म्हणतात की हे देवा, आपण श्रुतीच्या डोळ्यांना स्वरूपसुख देणारे आहात, आपण त्रिभुवनांच्या आधाराचेही आधार आहात। जी श्रुतीची आलोचना स्वरूपसुख तू अभिन्ना, त्रिभुवनाची आयतना आयतन तू। अर्जुन भगवंतांना म्हणतो की या कालयंत्राचे सूत्रधार आपणच आहात, जीवनकलेची अधिष्ठात्री देवता आहात, आपणच ब्रह्मांडाला धारण केलेले आहे हे मला निश्चितपणे कळले आहे। तू कालयंत्राशी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाहधात्री, हे कळले पुढे। ज्याप्रमाणे अलंकार होऊन न लपता सोने लपलेले असते, तसेच हे परब्रह्म विश्व होऊनच विश्वाला धारण करते। का नाना अलंकार दशे सोने न लपत लपाले असे, विश्व न होऊन या तैसे विश्व जोधरी। परब्रह्म असलेल्या आपल्या सद्गुरु निवृत्तीनाथाचे मंगल करताना ते म्हणतात की हे देवा, आपला जय असो, आपण स्वतःच प्रकाश आहात, हा जगद्मेघ धारण करणारे आकाश आहात, आपणच या त्रिभुवनाची उत्पत्ती करणारे आरंभस्तंभ आहात आणि या संसाराचा विध्वंस करणारे आहात। जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भनभ भुवनोद्भवारंभस्तंभ भवध्वंस। परब्रह्म हेच विश्वाच्या खेळाला आधार आहे, परंतु तरीही ते त्या खेळापासून अलिप्त आहे हे समजून घेण्यासाठी आपल्या नेहमीच्या अनुभवातील व आवडते उदाहरण घेऊ। चित्रपटघरात एक पडदा असतो, तो स्वच्छ पांढरा निष्कलंक असतो। चित्रपट सुरू झाल्यावर त्यावर सगळा खेळ दिसायला लागतो। त्यावेळी पडदा दिसत नाही, खेळ दिसतो। त्या खेळात प्रेक्षक रमून जातात, असंख्य भावनांचा अनुभव घेतात, त्यातील पात्रांशी एकरूप होतात, रडतात, हसतात, जणू काही आपणच त्या ठिकाणी आहोत असा अनुभव घेतात। चित्रपट संपला की पडदा पुन्हा जशाच्या तसा निर्विकार राहतो। त्यावरचा खेळ तो स्वतःच दाखवतो, इतकेच काय पण तो स्वतःच तो खेळही होतो अशी कल्पना केल्यास लक्षात येते की परब्रह्म खेळ करूनही कसे अलिप्त राहते। स्वतः निर्गुण निराकार असून परब्रह्म सगुण साकार कसे होते याचेही उत्तर यातून मिळते। परब्रह्म हे स्वतः निर्गुण निराकार आहे, म्हणूनच ते चांगल्या तऱ्हेने सगुण साकार होते। पडदा स्वच्छ निष्कलंक असेल तर त्यावरचे चित्र अगदी यथार्थ दिसते, नाहीतर
चित्रात पडद्यावरील कलंक सतत दिसायला लागतात. चित्रपट पाहताना आपल्याला त्यात एखादी पाल दिसते, ती त्या पडद्यावर आलेली असते. तसेच पडदा जर निराकार असेल, म्हणजे त्यावर उंचवटे किंवा सखल भाग नसतील, तर चित्रपटातील दृश्यात असलेली खोली, उंची म्हणजे आकार स्पष्ट दिसतात, नाहीतर पडद्यावरील उंच सखलपणा चित्राला विचलित करतो. हे उदाहरण देण्याचा मोह श्री ज्ञानेश्वरांनाही झालेला आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात की ईश्वर आपल्या मायेचे आडवस्त्र लावून त्यावर एकटाच विश्वाचे सूत्र धरून खेळवितो. त्या पडद्यावर 84 लक्ष नटनटांची छायाचित्रे नाचवतो. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. तसे पाहिले तर हे सर्व संसाराचे चित्रही आपल्या मनपटालावरच उमटते असे म्हणण्यास काही प्रत्यवाय नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात की योग साधना साध्य होत असताना संसाराचे चित्र ज्या मनाच्या पडद्यावर उमटलेले असते तो पडदा फाटतो. संसाराचे व्यर्थत्व लक्षात येते, ज्याप्रमाणे सरोवर आटले की त्यातील प्रतिबिंब दिसेनासे होते. जेत हे संसार चित्र उमटे तो मनोरूपू पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. या कोऱ्या पडद्यावरून सहज आठवण आली ती विनोबाशी संबंधित असल्यामुळे गीतासारात समाविष्ट करण्यास प्रत्यवाय नसावा. ती अशी की परभणीला भूदान यज्ञाचा व सर्वोदय चळवळीचा प्रसार करण्यासाठी आपले दूत श्री अत्रे काका यांना पाठवताना विनोबा त्यांना म्हणाले होते की मी तुमच्या हातात कोरी पाटी दिली आहे, त्यावर तुम्ही तुम्हाला पाहिजे ते लिहा, ते जशास तसे उमटेल. नमस्कार. जय गुरुदेव.